रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान एक अंगाडिया सर्व्हिसवाले आहे ते यातील फिर्यादी आहे अमित सिंग धनसिंग सिकरवाल हे आणि त्याचे दोन साथीदार होते एका वाहनावर हे त्यांनी जी काही चांदी जमा केलेली होती ती चांदी घेऊन सराफा बाजारमधून तर ठक्करबाप्पा बस स्टँडला ती कोल्हापूर आणि पुणे येथे घेऊन जाण्यासाठी आले होते त्यांना दोन बाईकस्वारांनी अडवलं आहे मारपीट केली आणि त्यांच्याजवळची चांदी हिसकावून नेलेली आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे बस गुन्हा रजिस्टर नंबर 138 IPC अंडर सेक्शन 341 395 आणि आर्म्स ॲक्ट 325 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या संदर्भाने एक 5 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत 5 टीम सध्या तो गुन्हा लवकरात लवकर उघडकीस कसा येईल आणि आरोपी निर्बंध कसे होतील माल हस्तगत कसा होईल यासाठी 5 टीम्स तयार करण्यात आलेल्या असून त्या 5 टीम तपास करत आहे सर एकूण किती किलो चांदी याच्यामध्ये एकूण 25 चांदीची फिर्याद त्यांनी दिलेली सर हे किती दिवसापासून करत होते आणि कोणाचा होता हे सगळं माल हे नाशिक सराफामधील जे काही ज्वेलर्स आहेत यांच्याकडनं ते चांदी घेतात आणि कोल्हापूर किंवा पुण्याला जी दागिने बनवतात त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी ती चांदी सर हे ज्या घटना झाली ज्या ठिकाणी झाली अतिशय सुरक्षित मानला जाणारा परिसर आहे तो IG DC ACP सरांचे बंगले तिथं त्यांनी आरवडवणी केली का त्याला मारण करताना सडनली दोन ते तीन मिनटामधली ही घटना आहे तिथे बघितलं तर थोडंसं अंधार वगैरे आहे जशी गाडी लावली तसं दोघंही घाबरले आणि पळाले एकाकडनं ती तशीच बाईक ती घेऊन पळाली बाईक पण चोरी केली गेली बाईक ती चोरीची त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये बाईक चोरी केलेली होती ती बाईक मिळून आलेली आहे ती पिंपळगावचा एक मालक आहे त्यालाही विचारपूस आम्ही करत आहोत अधिक माहिती मिळाली त्यातून काहीतरी इश्यू तरी ज्याला मारण केली त्याची बी गाडी पडून नेले नाही त्याची गाडी नेलेली आहे कोणती गाडी होती सर त्याची मोपेड सर ही घटना साधारणतः रात्री किती वाजली साधारणतः रात्री 11:30 ते 12:15 ABP माझा उघडा डोळे बघा नीट